तर लावायला रेडी ना, रेडी ना, श्रवण. तर गाईज इकडे 8 तर लावायचे आहेत. आपण आज चांगले तर लावले यांचा श्रेय आपण श्री म्हसोबा गोविंदा पडतो. जय श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाड्याचा माझं नाव तन्मय मात्र मी मराठ्याने मराठी आहे. जागरी कुले शिवराम माझे की जय. सो आता चाललोय उल्हासनगरला श्री म्हसोबा गोविंद पथक या पथकाला आगमनासाठी बोलवलं आहे. उल्हासनगरमध्ये ट्रॅफिक आहे. निरंजन आणि आदित्य पाडील. सो आम्ही चाललो थर लावायला, म्हणजे बाप्पाचं आगमन आहे. तर बघू किती थर लागतात आणि किती ना. फायनली बाप्पा आलेले आहेत आणि घर लावायला रेडी ना, रेडी ना, बेस्ट ऑफ लक. नक्कीच यस. विश्वासला जरा लांबून ठेवलाय मी आत्मधून शूट, कारण कोण किती कुत्त आणि कोण ना. आणि निरंजन पण आहे. पाऊस बरस ना, पावशील ना, बेसला बेसला. कसा बाई आमचं कम डे का 2 दिवसात आत्ताला आत्ता कट्टा आहे ना. कसं आहे वाघ वाघ ऋषी पाठीमागा साईडला एक सीडी आहे आणि इकडे माझी बेस आहे. इथे एक सीडी आहे आणि त्या साईडला एक सीडी आहे. कुठे 4 पासून लावा. किती तर लावायचा? 6 तर. पयो घोड्यावर बसलेला असतं. निस्सा घोड्यावर, निस्सा घोड्यावर का पाय ठेवतो दुसऱ्यांच्या खांद्यावर. काय काय नंबर गाडी, नंबर गाडी पहिला शिकाय. प्रणाम. Thank you.
बाहर जो भी गणेश भक्त खड़े सब अंदर आ जाइए सब। जसं बाप्पाचं आगमन झालं तसं डायरेक्ट पावसाची सुरुवात ना। आता परत एकदा सहा तर शिट्टी घालून बाप्पाचं आगमन आहे परत एकदा
वाजता मी 8 वाजता असलं तर 5 वर असतो आणि 7 वाजता असलं तर 4 वाजता. नक्कीच. हा बोला ना आपण आज चांगले तर लावले यंदा श्रेय आपण श्री म्हसोबा गोविंदा पथकाला सर्व मुलांना देत आहे. नक्कीच. सगळ्यांनी 5 आणि 7 तर लावले आणि सगळे आपल्या घरी घरी परत आहेत. वागत वाग वागले वाग सगळ्यांनी 5 आणि 7 तर लावले. आता बघू आज प्रॅक्टिस पण व्हिडिओ काढेन मी. प्रॅक्टिसची पण व्हिडिओ काढेल आणि ती पण तुम्हाला बघायला भेटेल. हा व्लॉग ना जेवढा कट करतेल तेवढा कट करेन म्हणजे छोटा बनवायचा ट्राय करेन. मग प्रॅक्टिसची व्हिडिओ आपण बनवू. पहिला थरावा चरतो. हाय बाबू, तुझं नाव काय? श्रवण. तर गाईज इकडे 8 थर लावायचे आणि आता आम्ही आलो प्रॅक्टिसला. काय बोलतो? आता एवढी जण आहेत, एवढ्या जणांची खटबट चालू आहे कारण की आता 8 थर लावायचे आहेत. बघा 8 थर लागतात की नाही.